आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंडोकाउंट पदाधिकाऱ्यांचा कोगनोळी ग्रामपंचायतीने सत्कार, गावाला मोफत वैद्यकीय सेवा पुरवल्याबद्दल गौरव. कोगनोळी ग्रामपंचायतीच्या वतीने इंडोकाउंटच्या पदाधिकाऱ्यांचा गावाला मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक हे होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी एस ए कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी इंडोकाउंटचे प्रमुख पी एन देशपांडे यांचा माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, उपाध्यक्ष अनमोल पाटील यांचा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पोवाडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एम एन देवळे यांचा ग्रामपंचायत सदस्य तात्यासो कागले यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना पी एन देशपांडे म्हणाले, गावातील नागरिकांच्या सहकार्याने ही सेवा सुरू असून कंपनीचे मालक जैन यांनी ही योजना सुरू करून कंपनीपासून आसपासच्या खेडेगावात पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. त्याप्रमाणे कोगनोळी गावची निवड केली गेली यापेक्षा अधिक सेवा कशी देता येईल याकडे आपले लक्ष आहे असे सांगून सत्काराबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महादेवी पोवाडे, अनिल पाटील, आकाताई डुम, शर्मिला पाटील, सत्ता पावटे, जयश्री वड्डर, महावीर चिंचणे, रामा वड्डर, हौसाबाई कांबळे, झाकीर नाईकवाडे, रमेश शेट्टे, मालूबाई धनगर, सुनीता पाटील, दिलीप पाटील आदींसह अन्य मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. आभार लिपिक संजय खोत यांनी मानले. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.